चांद्रयान 3 चा आज लॉन्चिंग म्हणजे प्रक्षेपण आहे. श्रीहरिकोटावरून ते रॉकेट लॉन्च होणार आहे. तर हे आहे LBM 3, म्हणजे GSLV चं मॉडिफाईड वर्जन आहे. महाशक्तिशाली असं हे रॉकेट आहे. याला 3 स्टेजेस आहेत. तर पहिला सॉलिड रॉकेट बूस्टर्स, आणि इथे इंधन मिळाल्यानंतर 3 मिनिटात त्याला व्हर्टिकल थ्रस्ट मिळाल्यानंतर हे रॉकेट वर जातं, आणि त्यानंतर हे पार्ट्स पडतात बे ऑफ बेंगॉलमध्ये. मग लिक्विड स्टेज आहे. लिक्विड स्टेजमध्ये ॲक्च्युली लिक्विड इंधन असतं, आणि 2 विकास इंजिन्स आहेत, ट्विन रॉकेट इंजिन्स, आणि त्यानंतर त्याला अजून व्हर्टिकल बूस्ट मिळाल्यानंतर अतिशय वेगाने हे जातं. आणि 3रा भाग म्हणजे क्रायोजेनिक स्टेज, हा पुढच्या स्टेजमध्ये इंधन देतो, आणि अतिशय कमी टेम्परेचरवर हे इंधन असतं, आणि हा क्रुशियल क्रिटिकल पार्ट असतो. आणि त्यानंतर 36,000 किलोमीटर पृथ्वीच्या पासून वरती व्हर्टिकली गेल्यानंतर हे खरं या रॉकेटचं म्हणजे ऑर्बिट किंवा त्याचा पाथ ठरतो, आणि GTO म्हणतात त्याला. या ऑर्बिटमध्ये तो सोडतो यान हे आहे हे चंद्रयान 3. तर त्याच्यामध्ये आहे प्रोपल्शन मॉड्यूल, आणि आतमध्ये लुनार मॉड्यूल म्हणजे विक्रम लँडर आहे. आणि ते लँडिंग झाल्यानंतर 40 दिवसानंतर हे इथे लँडिंग, सॉफ्ट लँडिंग दक्षिण ध्रुवकडे झाल्यानंतर साऊथ पोलवर हे सॉफ्ट लँडिंग करायचं आहे. त्यामुळे आता चंद्रयान 2 पेक्षा इथे सुधारणा केलेली आहे, म्हणजे स्ट्रॉंग लेग्स आता याची स्टेबिलिटी वाढवली आहे, आणि त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स नाही होणार. पूर्वी जे नाजूक पार्ट होते ते आता स्ट्रॉंग केलेले आहेत, आणि 4 पायांवर हे लँडिंग झाल्यानंतर सक्सेसफुली मग त्याच्यामधून प्रज्ञान रोवर हा बाहेर येईल. आणि या दोन्ही मॉड्यूल्समध्ये, लुनार मॉड्यूल आणि प्रज्ञान मॉड्यूलमध्ये, काही प्रयोग आहेत विज्ञानाचे, म्हणजे पेलोड म्हणतात त्याला, सायंटिफिक पेलोड. तर ते त्याचा अभ्यास मग सुरू करतील, आणि अतिशय महत्त्वाचे प्रयोग आहेत. कारण याची म्हणजे हिलियम 3 आयसोटोप सापडला तर न्यूक्लिअर तिथे एनर्जी आपण जनरेट करू शकतो, आणि येणाऱ्या काळात फ्युचर मिशन्समध्ये इथेच पुन्हा चंद्रयान 4 आणि 5 ला आपल्याला पाठवायचं आहे, आणि मॅन मिशन म्हणजे ॲस्ट्रोनॉट जातील तेव्हा कॉलोनाइज करायचं आहे नंतर चंद्रावर आपल्याला. त्यामुळे इथे लागणाऱ्या गोष्टी आपल्याला सापडल्या तर त्याचा खूप फायदा होणार आहे. आणि सॉफ्ट लँडिंग करणारं आपलं म्हणजे इस्रो ही पहिली स्पेस एजन्सी असेल सक्सेसफुली सॉफ्ट लँडिंग, कारण इस्रायल आणि जपानचे फेल गेले प्रयोग, आणि त्यामुळे आपलं हे जर लँडिंग आता सक्सेसफुल झालं तर इंडिया विल बी ऑर इस्रो विल बी द फर्स्ट स्पेस एजन्सी टू डू इट सक्सेसफुली. आणि मग पुढचे प्रयोग आहेत, त्याच्यामध्ये यश मिळाल्यावर अजूनच बरं. 14 दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 14 दिवस म्हणजे तिथे जेव्हा सूर्यकिरण पोचतात त्या काळामध्ये 14 दिवसांमध्ये हे त्याचे प्रयोग करणार आहेत, याचे पेलोड आणि याचे. आणि तिथे भूकंप जसा होतो पृथ्वीवर तसा पण अभ्यास करण्यासाठी आहे प्रयोग. आणि एक आहे लुनार मॉड्यूल आणि विक्रम प्लाझ्मा हे स्टडी करण्यासाठी, आणि हिलियम आयसोटोप सापडला तर अजूनच फायदा होणार आहे. मग त्यानंतर आयन आणि अल्युमिनियम, टायटेनियम हे जर युजफुल रिसोर्स सापडले तर पुढच्या ह्या मिशनसाठी भारताच्या आणि नासाच्या आर्टेमिस मिशनसाठी याचा फायदा होणार आहे, आणि त्यांना पण आपले इनपुट्स मिळतील. त्यामुळे ही मिशन, ही मोहीम भारतासाठी महत्त्वाची आहेच, पण अख्ख्या जगाला पण त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आपण सगळे आज वाट पाहतोय की हे प्रक्षेपण सक्सेसफुली यशस्वीपणे झालं की पुढचा त्याचा प्रवास होईल, आणि मग वी विश अँड होप, आशा आहे की इथे यश मिळेल आपल्याला.